नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे मंत्रालय आधी नितीन गडकरींकडे होतं. मनसुख मांडवीय हे नवे आरोग्य मंत्री असणार आहेत, तर अमित शहांकडे सहकार मंत्रालयाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे, तर धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षण मंत्री आहेत. रविशंकर प्रसाद यांचा माहिती आणि तंत्रज्ञान दूरसंचार खातं अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलंय. विशेष म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या 4 नव्या चेहऱ्यांचा मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये समावेश झालाय. नारायण राणे यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर कपिल पाटील यांनी शपथ घेतली. औरंगाबादचे खासदार डॉ भागवत कराड यांनी देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली, तर नाशिक जिल्ह्यातील डॉ भारती पवार यांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातले हे 4 नवे मंत्री झालेले आहेत. तर कोणाला कोणतं खातं मिळालंय याची देखील आपण स्क्रीनवरती एकीकडे माहिती. पियुष गोयल यांच्याकडे टेक्सटाईल मिनिस्ट्री, अश्विनी वैष्णव हे आता केंद्रीय रेल्वे मंत्री असणार आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या 4 मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. धर्मेंद्र प्रधान आता शिक्षण मंत्री असणार आहेत. एकूणच माहिती आपण घेऊया. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, महाराष्ट्रातल्या 4 मंत्र्यांना मंत्रीपद मिळालेली आहेत मोदींच्या या कॅबिनेटमध्ये, काय एकंदरीतच माहिती? ज्या पद्धतीने काल रात्री उशिरा सगळ्यांचं खातं वाटप झालेलं आहे, खातं वाटपामध्ये अनेक महत्वाचे बदल झाले. महाराष्ट्राच्या दृष्टिकोन बघितलं आपण तर कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना सूक्ष्म आणि स्मॉल अँड मायक्रो इंडस्ट्री म्हणजे सूक्ष्म उद्योग हा जो हे जे मंत्रालय आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर डॉक्टर भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर डॉक्टर भारती पवार ज्या दिंडोरीच्या खासदार आहेत त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सोबतच कपिल पाटील जे वेगवेगळे खासदार आहेत त्यांना पंचायत राज मंत्रालयाचं राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही अतिशय महत्वाची आहे. या 4 मंत्र्यांनी काल शपथ घेतली. सोबतच काही मंत्र्यांचं खातेबदल देखील झालेलं आहे. जसं उदाहरणार्थ रावसाहेब दानवे यांच्याकडे पूर्वी संरक्षण आणि ग्राहक मंत्रालय होतं, त्या मंत्रालयाची जबाबदारी बदलून त्यांना आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याशिवाय जर बघितलं पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय होतं, त्यांना कॉमर्स आणि इंडस्ट्री मंत्रालय देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर नितीन गडकरी यांच्याकडे पूर्वी परिवहन खातं, त्यानंतर स्मॉल अँड स्केल अँड मायक्रो इंडस्ट्रीची जबाबदारी, ती जबाबदारी काढून नारायण देण्यात आल्या. आता फक्त ते परिवहन मंत्री राहणार आहे. याशिवाय जर बघितलं आपण तर रामसाहेब आठवले यांच्याकडे ती पूर्वीची जबाबदारी होती सामाजिक न्याय राज्यमंत्री, तीच कंटिन्यू जबाबदारी राहणार आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील साधारणतः 8 जे मंत्री आहेत त्या 8ही मंत्र्यांमध्ये 4 नवनियुक्त मंत्र्यांना खाते वाटप झालेलं रात्री उशिरा, आणि बहुतांश जुने मंत्र्यांचं तेच खाते राहिलेले आहेत. बरोबर. प्रशांत, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नव्यानं काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, काही खाते बदल करण्यात आलेले आहेत आणि बऱ्यापैकी नव्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रपतींनी सर्वात आधी नारायण राणे यांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे होतं. राणे आतापर्यंत 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी जल्लोष केला. नारायण राणे हे शपथ घेत असतानाची दृश्य, राणेंचं संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये उपस्थित होतं.
त्यानंतर सिंधुदुर्गामध्ये तर जल्लोष करण्यात येतोय नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर. आतापर्यंत 6 वेळा आमदार राहिलेले आहेत नारायण राणे आणि त्यानंतर आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली आहे आणि शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गात मात्र राणे समर्थकांनी जल्लोष केलाय. महाराष्ट्राचे विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे आणि यांच्यामुळे मी आज देशाच्या मंत्रिमंडळात माझा सहभाग होऊ शकला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ते देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. ते जे मार्गदर्शन करतील त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करेन आणि महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला काम करताना नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. काय समजत नाही ना, नियम माहीत नाही, घटना माहीत नाही म्हणून बोलतायत. जरा वाचा म्हणा, भारतीय घटना कलम 16(4) आणि 15(4) जरा वाचावं. प्रकाश पडला तर पहा. तर कोणाला कोणती खाती मिळालेली आहेत अर्थात त्याचं वाटप काल रात्री उशिरा ही माहिती समोर आली. त्यामध्ये कोणाला काय मिळालं तर किरेन रिजिजू हे आता कायदा मंत्री असणार आहेत मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये. हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे. काही खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आलेत, नव्यानं खाती देण्यात आलेली आहेत. पुरुषोत्तम रुपाला हे आता केंद्रीय दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्री असणार आहेत. कोणाकडे काय जबाबदारी आहे आपण पाहतोय. पशुपती पारस यांना अन्न प्रक्रिया मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे किंवा हे खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय. गिरिराज सिंह हे केंद्रीय ग्रामविकास मंत्री असणार आहेत. कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना भूपेंद्र यादव हे आता केंद्रीय कामगार मंत्री असणार आहेत. तर आर के सिंह हे केंद्रीय ऊर्जा मंत्री असतील. तर नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे खातं असणार आहे. मनसुख मांडवीय हे आता नवे आरोग्य मंत्री असतील. अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय सुद्धा सोपवण्यात आलेलं आहे. पियुष गोयल हे आता टेक्सटाईल मंत्री असतील. टेक्सटाईल मिनिस्ट्रीचा कारभार पियुष गोयल यांच्याकडे. तर अश्विनी वैष्णव हे आता नवे केंद्रीय रेल्वे मंत्री. हे सगळे फेरबदल पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री असणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे नागरी उड्डाण मंत्री. तर अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय, केंद्रीय क्रीडा मंत्रालय सोपवण्यात आलंय. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल न्यूज 18 लोकमतला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासोबतच अनेक विषयांवरती आपली परखड भूमिका स्पष्ट केली. हा संपूर्ण आंदोलन, हा लढा तुम्ही उभा केलात. या आंदोलनाच्या वेळेस एक सगळ्यांच्या मनात प्रश्न असा होता आणि कार्यकर्त्यांच्या देखील आवाज होता की तुम्ही एक स्वतःचा राजकीय पक्ष काढावा. खरंच तुम्हाला स्वतःचा राजकीय पक्ष काढायचा आहे का आणि काढणार असाल तर कधी काढणार? नाही, फार अवघड प्रश्न तुम्ही केला आहे. मी आजपर्यंत माझ्या जीवनात एक पक्ष काढावा त्या हेतून मी केव्हाच काम केलेलं नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तर मी ज्यावेळी 2007 बाहेर पडलो आहे या सामाजिक जीवनात, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं आहे मी. आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना 2007 आणि 2021 जर पाहिलं तर निश्चित एक वेगळी सामाजिक चळवळ उभारलेली आणि माझ्यातसुद्धा एक चळवळ निर्माण झालेली आहे. आता ज्यावेळी चळवळ ही निर्माण झालेली आहे,
लोकांच्या अपेक्षासुद्धा वाढलेल्या आहेत. शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ती जबाबदारीसुद्धा मी स्वीकारायला पाहिजे आहे. पण एक दृष्टिकोन ठेवून मी काम करत नाही आहे किंवा एक काहीतरी त्यात हिडन अजेंडा ठेवून काम करत नाही, पण येणारी जबाबदारी जी काय काय आपल्या खांद्यावर येईल ती घ्यायची जबाबदारी ही छत्रपतींच्या घराण्यातली व्यक्ती जी असायलाच पाहिजे. मग ती कसली जबाबदारी असेल पण टू दी पॉईंट हा अँगल ठेवून जायचं असं नाही आहे. मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल किंबहुना सांस्कृतिक असेल, पण जी पडेल ती जबाबदारी ती स्वीकारण्याची हे आम्हाला शिकवण आहे. जबाबदारीचा अर्थ आम्ही राजकीय पक्ष देखील घेऊ शकतो? नाही, आज मी तो विचार केलेला नाही आहे. प्रांजळपणाने सांगायचं म्हटलं तो मी विचार केलेला नाही आहे. मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की कसलीही कुठलीही जबाबदारी जर आपल्या अंगावर पडेल तर मागं पडून चालत नाही आहे. लोकांची सेवा अहोरात्र करायचं हे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलेलं. नक्कीच हा, पण हे निश्चित आहे की राजकीय पेक्षा सामाजिक माझं नुकसान होण्याची फार मोठी रिस्क होती. आणि सामाजिक का? शिवाजी महाराज शाहू महाराज हे एका जातीसाठी नव्हते, 18 पगड जात 12 बोलतेदारांसाठी, बहुजन समाजासाठी होते. आणि मग त्यांचाच वंशज नुसता मराठा समाज घेऊन चालतो का? ही सोशल रिस्क फार होते. आणि म्हणून मला भाषणात ज्यावेळी मी सांगत होतो प्रामुख्याने मराठवाड्यात मी ज्यावेळी बोलायचं की मी बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी आलो आहे, तर तिथं पुढं मराठा समाज म्हणायचा अरे काय बहुजन करायला लागले आहेत, म्हणजे बहुजन म्हणजे हे काय दलित समाजासाठी आलेत का? असे लोक बोलायचे तिथं. आणि मग मला समजा लागलं इथं बहुजन म्हणजे दलित आणि आम्ही बहुजन म्हणतो म्हणजे अनुसूचित जाती जमाती OBC आणि मराठा समाजाचा समाज, म्हणजे एवढी मोठी रिस्क होती. म्हणजे उद्या अजूनही आहे पण आता लोकांना पटायला लागलेली आहे की ही व्यक्ती प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणाने बहुजन समाजाला जोडण्यासाठी काम करायला लागलेली आहे. म्हणजे मला हे करण्यासाठी 2007 ते 2021 म्हणजे किती वर्ष झाले बघा, 13-14 वर्ष लागले मला लोकांना कन्व्हिन्स करायला. तुम्ही हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मराठांचं आंदोलन उभं राहिलं, मात्र आता हा सगळा जो मुद्दा आहे तो केंद्रात गेलाय, तर तुमचा असा काही मानस आहे किंवा तुमचं असं काही प्लॅनिंग आहे का की जर तुम्हाला दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक द्यावी लागली तर तुम्ही काय कराल? अवघड प्रश्न आहे, पण जे काय समाज ठरवल, जे काय समाजाची भूमिका असेल आणि समाजाने जर ठरवलं आपल्याला की आपला प्रश्न हा दिल्लीत सुटणार आहे आणि केंद्रातून सहजासहजा सहज सुटत नसेल तर आपल्याला दिल्लीत हा विषय न्यावाच लागणार आहे. माझा असं सुद्धा चाललं आहे की माझी सगळ्या खासदारांना विनंती राहणार आहे, सगळ्या महाराष्ट्राच्या खासदारांना विनंती राहणार, लोकसभेतले राज्यसभेतले, आपण पंतप्रधानांची वेळ मागूया, आपण सर्वजण एकत्र जाऊ. मी एकटा काही करू शकत नाही, एकटा करणंच शक्य नाही. आमचे वडील छत्रपती शाहू महाराजांनी तसंच परवा कोल्हापुरात म्हटलं की संभाजी एकटा किती करणार, त्याला पूर्ण खासदारांचा सपोर्ट असला, आपण सगळे मिळून जाऊन आपण सांगू आपल्या व्यथा, आपलं दुःख काय, या समाजाला न्याय द्या म्हणून. जसं मागे भुजबळांनी समता परिषदेसाठी दिल्लीमध्ये मोठा मेळावा घेतला होता, तसा काही मोठा मेळावा असं मी नियोजन काही केलं नाही, माझ्या डोक्यात सुद्धा काही नाही आहे. पण समाजाने जर ठरवलं तर आपल्याला तिथं आपला न्याय मागण्यासाठी जावं लागेल. जंतर मंतर दूर नाही, आता ते शब्द व्याख्या मला किंवा ती शब्दरचना काय ती माहीत नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की ती वेळच येऊ दे. त्याच्यासाठी सेंट्रलची भूमिका म्हणजे करायला पाहिजे, राज्यांनी राज्याची भूमिका पार पाडायला पाहिजे. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय, ते म्हणजे ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिलेला आहे. तर जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावलंय. खडसे यांना सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलंय. या अगोदर जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा या प्रकरणात ईडीनं खडसेंची चौकशी केलेली आहे. खडसे यांची पत्रकार परिषद
रद्द करण्यात आली. तब्येत बिघडल्यानं पत्रकार परिषद रद्द झाली आणि एकनाथ खडसेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण पुण्यातील भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यासाठी एकनाथ खडसेंना समन्स बजावण्यात आलेलं आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती. सागर, काय आणखी माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जो भाग आहे इथे भूखंडाचा विषय गेले अनेक वर्ष गाजत आहे. या प्रकरणामध्येच त्यांचे जावई असणारे चौधरी यांना 2 दिवसापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. अर्थात खडसे यांची आज चौकशी या प्रकरणातच होणार होती, पण खडसे यांनी आता उपस्थित राहत आहेत का हे पाहणं उत्सुकता असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय ईडी कार्यालयाच्या जवळच आहे. इथे सकाळी 11 वाजता खडसे यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत असल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रवादी कार्यालयाकडून तसेच निरोप देखील सर्व प्रसार माध्यमांना देण्यात आले होते. पण कालांतराने रात्री उशिरा काल सर्व परत एकदा राष्ट्रवादी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की नियोजित खडसे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे. त्यामागचं कारण समजू शकलं नाहीये, पण त्यांची प्रकृतीचं कारण सांगितलं जात आहे. आणि विशेष म्हणजे जर प्रकृतीचं कारण असेल तर कदाचित खडसे आज ईडी कार्यालयासमोर हजर राहतील का याविषयी देखील प्रश्नचिन्ह आहे. यापूर्वी देखील कोविडच्या कालावधी असल्याने आणि त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचं सांगत खडसे यांनी ईडीच्या समोर चौकशीसाठी जाण्यास नाकारलं होतं. आता सुद्धा त्यांच्या प्रकृतीचं कारण काल रात्रीपासूनच दिलं जात आहे, यामुळे स्वतः ते उपस्थित राहतील का याविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आज खडसेंच्या बाबतीत नेमके काही घडामोडी घडत आहेत हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे. जे सागर आणि या सगळ्याकडे आपण लक्ष ठेवून असोच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात खडसे हजर राहतात का बघावं लागेल. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पात्रा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. एक महत्वाची बातमी ती म्हणजे कृपाशंकर सिंह यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतल्या कार्यक्रमात त्यांनी हा भाजप प्रवेश केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा काल भाजप प्रवेश पार पडला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आणखीनच वाढ होणार आहे. कारण कृपाशंकर सिंह यांचे मुंबईतील उत्तर भारतीय नागरिकांमध्ये मोठं प्राबल्य असून त्याचा फायदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये होऊ शकतो. आणि मुंबईतील मराठी माणूस हा शहराबाहेर आहे तर अमराठी माणूस शहर भागामध्ये स्थायिक होऊ लागलाय. त्यामुळे या व्यक्तीशी नाळ जोडलेला माणूस भाजपनं बरोबर हेरलाय. आणि हा प्रवेश आणि मुंबई महापालिकेतील अपेक्षेबद्दल त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. कृपाजी, तुमच्या येण्यामुळे भाजपला एक मोठी आशा आहे की मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिका हेच तुमचं टार्गेट असणार आहे? प्रणाली ताई असं आहे की राजकारणामध्ये किंवा कुठल्या तरी संस्थामध्ये सेवेसाठी जेव्हा असतो, माझ्या 35 ते 40 वर्ष राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचं राजकारण केलं. एका आयडियॉलॉजीवर काम करत होतो आणि पक्षाने आम्हाला खूप मानसन्मान दिला. पक्षासाठी जेवढे करायचे होतं मी करायचे प्रयत्न केला. पण फक्त एक इश्यू जे माझ्या मनात होता की आर्टिकल 370 हे अनुच्छेद ज्याला हटवला तेव्हा काँग्रेस पक्षाने विरोध केला. माझ्या मनात खूप संत झाला. मी बोललो की 2-4 दिवसामध्ये पत्र लिहू बोलू. मी आदरणीय सोनियाजींना पत्र लिहिलं. त्यांनी एक पत्र दिले आमचे इन्चार्ज आणि मल्लिकार्जुन खर्गेंचं. खर्गे बोलले तर तुम्ही पक्षाच्या विरुद्ध हे करता. मग पक्षाच्या विरुद्ध नाही आहे, आम्ही पक्षामध्ये आहे म्हणून पत्र लिहितो. मी खूप प्रयत्न केले 1-1.5 महिना की माझ्याकडून तर एका. आणि मी समजत नाही की 370 हा देशाला पाहिजेच पाहिजे तर मला समजावायची प्रयत्न करा, नाही तर तुम्ही सपोर्ट करा. केले नाही. शेवटी नाईलाजाने मतलब 370 ज्यांनी मतलब हटवलं, ज्या पक्षाचे आयडियॉलॉजी हटवलं त्या पक्षाकडे आपण काम करू शकतो. देवेंद्र फडणवीसला भेटलो, बाकी लोकांना भेटलो मी. भेटल्यानंतर त्यांनी मला आज पक्षात प्रवेश केले. मी आदरणीय पंतप्रधानला भेटलो, अमित शहाजींना भेटलो मी, जे.पी. नड्डाजींना भेटलो मी. सगळ्यांना मी भेटून मी माझी इच्छा सांगितली आणि आज पक्षाने मला स्वीकार केला. माझ्या भावनेची मतलब त्यांनी हे केले की पक्षासाठी जे पक्षाचे आदेश असतील ते मी करू.
वेलकम माय फ्रेंड. तुम्ही उत्तर भारतीय नेते म्हणून ओळखले जाता आणि काँग्रेस वर्षानुवर्ष तुम्ही काम करत होता, तो सगळा उत्तर भारतीय पट्टा भाजपमध्ये आल्यावर तुमच्या सोबत राहील असा विश्वास आहे? प्रयत्न राहील की कृपाशंकर ज्यावेळी काँग्रेस पक्षाचं काम करत एक विचारधारामध्ये, अच्छा माझा विचारधारा बदललेला आहे, सगळे समाजाच्या लोकांना खास करून उत्तर भारतीय समाज लोकांना आमची विचारधारा समजून घ्या लोकांकडे जाणार, आणि मला पूर्ण खात्री आहे की उत्तर भारतीय समाजाचे लोक ह्या विचारधाराबरोबर नरेंद्र मोदी नेते असताना भारतीय जनता पक्षाबरोबर काम करते. रमेश भट्ट, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी रणनीती असंच सध्या बोललं जात आहे. वेळ झाली आहे या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. या नंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.